ताजा घडामोडींसाठी आर के न्यूच्या यूट्यूब चॅनलला सब्सट्रॅक्ट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका राशोडे गावातील रस्ता रुंदीकरणासाठी केलेले साखळी उपोषण लेखे आश्वासन घेऊन मागे घेण्यात आले राशूडे बुद्रुक गावातील मेन रोड बाजारपेठमधून जाणारा रस्ता नऊ मीटरने रुंदीकरण व मजबूतीकरण शासनाने दोन हजार सतरामध्ये मंजूर केला होता सदर रस्ता फक्त मुख्य बाजारपेठ मधीलच झाला नाही तो व्हावा म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा वतीने कदम यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाजे पाचशे मीटरचे काम साडेपाच मीटर रुंदीने सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केलेला आहे अंदाजे तीनशे मीटरचा रस्ता करणे बाकी आहे सदर तीनशे मध्ये जागा अरुंद असल्यामुळे रस्ता करणे अवघड झाले आहे रस्ता रुंद करण्याकरता काढणे गरजेचे आहे ती जबाबदारी कोणी घ्यायची त्याच्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायत यांच्यामध्ये वारंवार चर्चा व वा पत्रव्यवहार होऊन सुद्धा अद्याप निर्णय झालेला नसल्यामुळे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन विचार मंच यांनी साखळी उपोषणाचा इशारा दिला होता त्यानुसार दोन एप्रिल दोन हजार एकवीस रोजी साखळी उपोषण करण्यात आले यावेळी सुद्धा सार्वजनिक एकमेकांवरची जबाबदारी झटकत होते यामध्ये राधनगिरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक श्री विश्वास पाटील यांनी चर्चेने मार्ग काढण्याचा यशस्वी प्रयत्न करून ज्या त्या विभागाने आपापली जबाबदारी पूर्ण करून रस्ता पूर्णत्वास येणारे अडथळे दूर करण्याचे आवाहन केले त्यानंतर ग्रामपंचायत यांनी लेखी या आश्वासन देऊन उपोषणकर्त्यांचे उपोषण मागे घेण्याची विनंती केली या लेखी आश्वासनानंतर रुंदीकरण संदर्भात करण्यात आलेले साखळी उपोषण मागे घेतले यावेळी राधनगरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कदम सरपंच कृष्णाथ पवार ग्रामविकास अधिकारी शिवाजी आरडे सदस्य राजेंद्र कांबळे तसेच उपोषणकर्ते प्रशांत कानकेकर ज्ञानदेव चांदणे राम चौगळे संजय पवार बलदेव चौगले सचिन रनदीवे इस्माईल जमादार सागर वनाळकर धोंडीराम देवळकर बबलू अत्तार सुनील पाटील प्रशांत शिंदे तसेच सर्व व्यापारी मंडळांचे पदाधिकारी तरुण मंडळांचे कार्यकर्ते व इतर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे राशिवडे गावामध्ये ग्रामस्थ समस्त ग्रामस्थ व माता भगिनींच्या आशीर्वादाने आज भ्रष्टाचार जन आंदोलन विरोधी विचार मंचनं इथं उपोषणाचा कार्यक्रम आयोजित केला त्या स त्याचं कारण संदर्भ असा आहे की पी डब्ल्यू डी खातं यांच्यामार्फत राजमार्ग दोन्ही राजमार्गांशी जोडणारा जो रस्ता आपल्या गावातून गेला आहे तो साधारण साडेसात आठ आच, आठशे क मीटरचा आहे आणि तो आठशे मीटरचा रस्ता करत असताना काही त्रुटी आम्हाला आढळल्यात आणि त्या त्रुटीसाठी त्या पूर्ण व्हाव्यात आणि जसं वर्कऑर्डर शासनानं ही केलेली आहे जाहीर केलेली आहे त्या पद्धतीने व्हावा नऊ मीटरचा रस्ता व्हावा ह्यासाठी आम्ही हे आंदोलन चालू केलं आहे आणि उपोषणचा निर्णय घेतला आहे पर्यायी व्यवस्था म्हणून काही लोकांनी ह्या ह्याला हे बंद पाडायचा किंवा थांबवायचा अशा दृष्टीनं लोकांचं हे करायला लागल्यात साधारण थांबवायचा रस्ता असे प्रयत्नात आहेत पण आम्ही कुठल्याही परिस्थितीत हा नऊ मीटरचा रस्ता शासन दरबारी जसा मंजूर झाला आहे तसा व्हावा ह्यासाठी आणि ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करायचं झालं तर आम्ही ते करणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत राशीड्या गावाला आणि व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांचा व्यापा म्हणजे साधारण हे आहे राशीड्याचा इतिहास आहे त्याला कुठल्याही पद्धतीचं चांगलं स्वरूप यावं गावाला चांगल्या दिशा मिळावी ह्या दृष्टीनं गावातील सर्व युवक आणि युवतींनी आणि माता भगिनींनी ह्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि सरकार दरपदी जे मान्य झाले काम ते पूर्णत्वाला नेण्यासाठी आपल्या पाठीशी राहावं हीच आमची विनंती